नमस्कार, मी निलेश डोळस, शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहोत. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, सॉलिस 5515 ट्रॅक्टरचं हायड्रॉलिक ऑइल चेंजिंग करणं चालू आहे. मित्रांनो, या ट्रॅक्टरची हायड्रॉलिक ऑइल कॅपॅसिटी आहे मित्रांनो 55 लिटरची हायड्रॉलिक ऑइल कॅपॅसिटी आहे ट्रॅक्टरची. आणि याचे हायड्रॉलिक ऑइल चेंजिंग चालू आहे. दोन भागामधून याचं ऑइल निघते. बघा, हा मागचा भाग इंजिनच्या खाली एक नट लागलेला आहे. आणि जे पहिले तुम्ही व्हिडिओचे पाहायला आहे ते सामोरच्या साईडनं. आणि मित्रांनो, हे कंपनीमध्ये कंपनीच्या नियमप्रमाणे हे आपलं ऑइल चेंजिंग आहे मित्रांनो. 1000 घंट्यावर हायड्रॉलिक ऑइल चेंज करणे आहे. तर मित्रांनो, हे आपलं हायड्रॉलिक ऑइल चेंजिंग चालू आहे. मित्रांनो, जे काही आपले बारीक बारीक कण असतात, जे मेटलचे कण, ते ऑइलमध्ये येते. त्याच्यामुळे ते ऑइल चेंजिंग थोडं लवकर करणे आहे. त्याच्यामुळे ते आपलं करणं चालू आहे. मित्रांनो, बघा हे हायड्रॉलिक ऑइल कशाप्रकारे टाकलं जाते ते पण दाखवते मित्रांनो. हा मित्रांनो, कशाप्रकारे हायड्रॉलिक ऑइल टाकत आहे तर मित्रांनो बघा. त्याच्यामुळे आपल्याला इंजिनवर काही लोड येणार नाही. हायड्रॉलिक जे आपलं असतं त्याच्यामध्ये कशाच प्रकारचं हे बघा कसं जुगार गेलं आहे. तर ऑइल टाकण्यासाठी लवकरात लवकर ऑइल टाकण्यात यावं याच्यासाठी हे जुगार केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हे जे आहे आपलं ते हायड्रॉलिक चेंजिंगचा हा व्हिडिओ आहे. हायड्रॉलिक ऑइल चेंजिंगचा 55 लिटर सॉलिस 5515 एचपीची आपली गाडी आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? लाईक